गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में बारिश न होने से किसान परेशान हैं और इसी बीच कनकपुर चिंचोली विलेज में मलेशप्पा नामी 65 साल का किसान ने पॉइजन पीकर खुदकुशी कर ली है। किसानों की परेशानियों को देख कर्नाटका प्रांत रईस संघ और ऑल इंडिया किसान सभा की जानिब से गुलबर्गा डिस्ट्रिक्ट को बरगाल डिक्लेयर करने की मांग को लेकर चिंचोली विलेज से गुलबर्गा डीसी ऑफिस तक 150 किलोमीटर पैदल यात्रा निकाली जा रही है। इस साल बारिश न होने से किसान बेहद परेशान हैं और हुकूमत से गुलबर्गा डिस्ट्रिक्ट को बरगाल डिक्लेयर करने का मुतालबा किया गया है। और इसके अलावा प्रधानमंत्री फसल बीमा योजना के तहत किसानों ने जो प्रीमियम भरा था अब तक उनको इसका इंश्योरेंस नहीं मिला है। कर्नाटका प्रांत रईस संघ और ऑल इंडिया किसान सभा के लीडर्स किसानों का लोन माफ करने की मांग भी कर रहे हैं। लगातार आंदोलन करने पर भी हुकूमत इन किसानों की परेशानियों को दूर नहीं कर रही है। इन किसानों की परेशानियों पर किसान लीडर्स ने मजीद क्या कहा, आइए आपको सुनाते हैं। This video presented by Alsharay College Gulbarga. Admission are open for long term NEET exam for repeaters batch from 10th July. Expecting 20 plus free MBBS seats. NEET rank enhancement special program based on NEET marks. For more details contact Alsharay Group of Institute. Gulbarga district mein jo kafi dinon se kisanon ka ek movement chala hai, jo ek andolan chala hai, jo Gulbarga ko bargal declare karne ke liye, drought hit district declare karne ke liye. इसी इशू को लेकर कर्नाटका प्रांत रईत संघ जो है, जो हमारे श्रवण बसप्पा ममशेट्टी साहब की सदारत में गुलबर्गा चिंचोली तालुका जो तेलंगाना बॉर्डर है वहां से पदयात्रा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के लिए 150 किलोमीटर की पदयात्रा कर रहे हैं। वही पदयात्रा जो आज शुरू हुई है चिंचोली से शुरू होकर आज तकरीबन जो है सुलेपेट पर आके रुकी हुई है। आज रात सुलेपेट पे ही मुकाम होगा पदयात्रा सारे साथियों का हमारे, और कल सुबह फिर यहाँ से रवानगी होगी आगे के लिए, गुलबर्गा की तरफ कूच करेंगे फिर आगे। अब ये देखिए, पिछले कई दिनों से किसानों का जो डिमांड है कि बारिश नहीं होने से जो फसल तो हुई नहीं, और साथ ही साथ जो है पानी की जो किल्लत हो गई है, इसके लिए गुलबर्गा डिस्ट्रिक्ट को बरगाल डिक्लेयर करना एक काफ़ी डिमांड लेके चले हैं। अब देखिए, खुद मेट्रियोलॉजिकल डिपार्टमेंट का डेटा देखिए या कर्नाटका स्टेट डिजास्टर मॉनिटरिंग कमेटी का जो डेटा है वो देखिए, कर्नाटका के लगभग 21 डिस्ट्रिक्ट्स आर फेसिंग ड्रॉट, रेन डेफिसिट से, बारिश की कमी से यहाँ पे बरगाल रेन डेफिसिट होने की वजह से यहाँ पे काफ़ी हालत ख़राब है। और लगभग जो गवर्नमेंट रिपोर्ट्स हैं, चाहे आप सेंट्रल गवर्नमेंट रिपोर्ट ले लीजिए, कर्नाटका इज़ फेसिंग अराउंड 20-60% रेन डेफिसिट, यानी कि इनसफिशिएंट रेनफॉल यहाँ पे हुआ है। और इसमें हम जब पर्टिकुलरली गुलबर्गा की बात करेंगे तो गुलबर्गा इज़ फेसिंग 60% रेन डेफिसिट दिस ईयर। अब हम जैसे कि सितंबर में हैं, जैसे सबको पता है कि रेन स्टार्ट जो सीज़न होता है बारिश बरसात का वो जून से शुरू होता है, अब हम सितंबर में हैं, आज भी ये हालत है कि यहाँ पानी का कोई, बारिश का कोई ठिकाना नहीं है। और इसका ये सिर्फ किसानों को ही नहीं बल्कि ये है कि बिकॉज ऑफ रेन डेफिशिएंसी, जो रेन डेफिसिट हुआ है, जो इनसफिशिएंट रेन हुआ है, जो वाटर रिजर्वायर्स हैं, जो डोमेस्टिक वाटर सप्लाई करने के जो रिजर्वायर्स हैं गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के सराउंडिंग, ये रिजर्वायर्स में इनफ्लो नहीं है वाटर्स का, ये खुद गवर्नमेंट की रिपोर्ट है। अगर इस वक्त इमीडिएटली इसको ड्रॉट हिट डिक्लेयर करके अगर स्टेप्स नहीं लेगी गवर्नमेंट, तो आने वाले जो समर का गर्मा का जो महीना होगा, इतनी पानी की किल्लत होगी, पूरा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट को वाटर शॉर्टेज डोमेस्टिक वाटर सप्लाई का मेजर इशू बन जाएगा। और साथ ही साथ किसानों का जो डिमांड है सिर्फ ड्रॉट हिट का एक नहीं है, बल्कि इसके साथ ही जो है कि किसानों का जो कर्जा माफ़ी का जो काफ़ी टाइम से मूवमेंट चला है, जैसे कि हम अक्सर कहते हैं बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट उद्योगपतियों का, बड़े इंडस्ट्रियलिस्टों का 12 लाख करोड़ 14 लाख करोड़ कर्जा माफ़ करती है, लेकिन किसानों के लिए इसको एक सहायता देने, एक मदद करने के लिए कोई इसके गवर्नमेंट के पास कैपेसिटी नहीं है, ये बड़ी शर्म की बात है। हमारा ये डिमांड है कर्नाटका प्रांत रईत संघ का कि कर्नाटका के किसानों का फौरी कर्जा माफ़ किया जाए, और साथ ही साथ जो किसानों के साथ फसल बीमा के नाम पर जो इंश्योरेंस प्रीमियम लिया गया, वो इंश्योरेंस प्रीमियम कलेक्ट किया गया प्राइवेट कंपनी, जो इंश्योरेंस कंपनी जो बीजेपी गवर्नमेंट एंट्री करके लाई है, जो प्राइवेट कंपनियों का, कॉरपोरेट कंपनियों का जो लूट मार चला है, वो कंपनियों ने किसानों से
इंश्योरेंस के नाम पे प्रीमियम तो ले लिया, लेकिन आज इंश्योरेंस क्लेम्स के ऊपर दे नहीं हो, वो किसानों को पैसे नहीं दे रहे हैं। अब आप हिसाब डालिए, लगभग 190,000 फार्मर्स गुलबर्गा के, इनके नाम पे जो है ना, जो इंश्योरेंस कंपनीज जो पेमेंट आज करने के लिए काफ़ी जद्दोजहद करने के बाद, किसान सभा का प्रांत रहित संघ की जद्दोजहद के बाद 91 करोड़ का ये लोग मुआवजा देने के लिए रेडी हुए हैं। अब आप हिसाब डाल के देखिए, लगभग 190,000 किसानों में जब 91 करोड़ का हिसाब डालेंगे आप, तो एक एक किसान के हिस्से में क्या आएगा, 4 से 5 हज़ार रुपया आएगा। आप खुद देख लीजिए, ये गवर्नमेंट को शर्म आना चाहिए, ये इंश्योरेंस कंपनियों को शर्म आना चाहिए। अगर एक एकड़ के ज़मीन पे किसान 4 घंटे ट्रैक्टर भी चलाए तो उसी के 4,000 हो जाते हैं, तो बाकी की बीज कहाँ से लाएगा, फर्टिलाइजर्स कहाँ से लाएगा, पैरावार के लिए और जो चीज़ें लगेंगे वो साधन के लिए वो खर्चा कहाँ से लाएगा। तो ये जो किसान विरोधी, जन विरोधी जो नीति चली है सेंट्रल गवर्नमेंट की लेकर यहाँ पे कर्नाटका के किसानों के साथ जो सौतेला सुलूक चला है, ये सौतेला सुलूक ख़त्म करने के लिए यहाँ से चिंचोली तालुके से, जो कि खुद एमपी गुलबर्गा एमपी का होम कॉन्स्टिट्यूएंसी है, ये बड़े अफसोस के साथ हमको कहना पड़ता है कि गुलबर्गा की जनता किसान मिलकर जिस इंसान को एमपी बनाकर पार्लियामेंट भेजे हैं, वो एमपी का मुंह नहीं खुलता है पार्लियामेंट में गुलबर्गा के किसानों के लिए। यहाँ के उद्योगपतियों के लिए तो बड़ा जोर से आवाज़ उठाते हैं, आके प्रेस मीट करते हैं, बड़े बड़े बातें करते हैं, लेकिन किसानों के लिए आज तक एक सवाल नहीं उठा सके हैं। और साथ ही साथ एक बड़ा ये है कि 2023 का जो बजट हुआ था सेंट्रल गवर्नमेंट का, 2023 फरवरी का, आप रिपोर्ट उठा के देखिए, कर्नाटका के लिए ड्रॉट रिलीफ के नाम पे 5,300 करोड़ बजट में ऐलान किया गया, वो 5,300 करोड़ गया कहाँ पे? ये बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट से हर किसान को, हर इंसान को, कर्नाटका के हर आदमी को ये सवाल करना चाहिए कि कर्नाटका की जनता के लिए, यहाँ के किसानों के लिए जो ड्रॉट रिलीफ, बरगाल रिलीफ के नाम पे 5,300 करोड़ रुपए जो ऐलान हुआ वो गया कहाँ पे? उस वक्त में तो बड़े बीजेपी लीडर्स जो मौजूद थे कर्नाटका में, जो उनकी गवर्नमेंट थी जिसको किसानों ने, जनता ने मिलकर भगा दिया, बड़ा वेलकम कर रहे थे कि 5,300 करोड़ बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट राहत पैकेज दे रही है कर्नाटका के लिए, वो 5,300 करोड़ कहाँ गया? शायद मोदी जी को 40% कमीशन खाने अब कर्नाटका में नहीं मिल रहा है, इसके लिए वो किसानों के नाम का 5,300 करोड़ गबन करने के लिए बैठे हुए हैं। अब ये डिमांड करते हैं बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट से, अगर फौरी तौर पे कर्नाटका गुलबर्गा को ड्रॉट डिक्लेयर नहीं किया गया, ये वी विल इंटेंसीफाई द एजिटेशन, ये मूवमेंट को फिर हम इतना इंटेंसीफाई करेंगे, गुलबर्गा से यहाँ से पदयात्रा आएगी, साथ में हम आगे चल के रास्ता रोको करेंगे, गुलबर्गा बंद डिक्लेयर करेंगे। इसके लिए जो जद्दोजहद, जो संघर्ष करना पड़े, हम गुलबर्गा के लिए ये संघर्ष करेंगे, किसानों के लिए ये मूवमेंट चलता रहेगा। यही हमारे 3 डिमांड है कि कर्जा माफ़ी की जाए किसानों का, इमीडिएट परिहार कंपनसेशन डिक्लेयर किया जाए, और साथ ही साथ गुलबर्गा डिस्ट्रिक्ट का जो ड्रॉट का इशू है, इसके लिए ड्रॉट रिलीफ पैकेज इमीडिएटली ऐलान किया जाए। ತೊಗರಿಯ ನಾಡಿನಲ್ಲಿರುವಂಥ ತೊಗರಿ ಬೆಳೆಗಾರರ ರೈತರ ಒಕ್ಕಲುತನಗಳನ್ನು ಉಳಿಗಾಲಿರಲಾರಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಇವತ್ತು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆ ಭೂಮಿ ಬೀಜ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಿ ಲಾಗೋಡಿ ಮಾಡಿ, ಬೀಜ ಗೊಬ್ಬರ ಬುಕ್ಕದಾಳು ಲಾಗೋಡಿ ಮಾಡಿ, ಎಡಿ ಹೊಡೆದು ಸದಿ ಕಳೆದು, ಇವತ್ತೇನಾದರೂ ರೊಕ್ಕದ ಮಾಲು, ರೈತರು ರೊಕ್ಕದ ಮಾಲು ಉದ್ದು ಹೆಸರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಕೈ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಈ ಸೋಯಾ ಎಳ್ಳು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೈ ಬಂತು ತನ್ನ ಬಾಯಿ ಬರಲಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣನಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಮಳೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಯಾವ ಏರಿಯಾ ತೊಗರಿ ಬೆಳೆ ಉದ್ದು ಹೆಸರು ಎತ್ತರ ಬೆಳೆದಿದೆ, 10 ಚೀಲ ಬೆಳೀತಕ್ಕಂಥ ಹೆಸರನ್ನು ಇವತ್ತು ಕೇವಲ 2 ಚೀಲ ಮಾತ್ರ ಬೆಳೆದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ತೊಗರಿ ಆದರೂ ಕೂಡ ರೈತರು ತೊಗರಿ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ತೊಗರಿ ಮೇಲೆ ನಂಬ್ಕೊಂಡು ಕೂತಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರು, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಳೆ 1 ತಿಂಗಳು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಮಳೆ ಹೋಯಿತು. ಹೀಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ತೊಗರಿ ಬಾಡ್ತಾ ಇತ್ತು, ಬಾಡ್ ಮಾರಿ ಬೀಳ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿತ್ತು. ಹೀಗಾಗಿ ರೈತರು ಮುಗುಲು ನೋಡ್ತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿ ರೈತರು ಗಾಬರಿಗೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಧಾರಾಕಾರವಾಗಿ ಸುರಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಳೆಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾಲದ ನೀರು, ಹಳ್ಳದ ನೀರು, ನದಿ ನೀರು, ಗೊಡ್ಗೊಡ್ ನಾಲದ ನೀರು, ತೆಗ್ಗಿನ ಭೂಮಿಗಳು, ಮಡ್ಡಿ ಭೂಮಿಗಳು, ಇವತ್ತು ತೊಗರಿಯ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೊಗರಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಒಣಗಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರುಗಳನ್ನು ಕೊಳೆತು ತೊಗರಿ ಒಣಗಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ರೈತರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಈ ಬಾರಿಯೂ ಕೂಡ ಬರೆ ಮೇಲೆ ಬರೆ ಎಳಿತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಒದ್ದಾಡ್ತಕ್ಕಂಥ, ಸಾಲದ ಮಡುವಿನಲ್ಲಿ ಒದ್ದಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಈ ತೊಗರಿ ಒಣಗಲಿಕತ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಜಿಗುಪ್ಸೆಗೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ಚಿಂಚೋಳಿ ತಾಲೂಕು ಕನಕಪುರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೈತ ಇವತ್ತು ಆತ್ಮಹತ್ಯೆಯನ್ನು
ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಸರಣಿ ರೈತರ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ದಿನದಿನ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ತಕ್ಷಣವೇ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ತಕ್ಷಣವೇ ತೊಗರಿಯ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೀತಕ್ಕಂಥ ತೊಗರಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅದು ತೊಗರಿಯ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಮರೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ತೊಗರಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತೊಗರಿ ಕುಂಠಿತ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ತಕ್ಷಣವೇ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಮಧ್ಯಂತರ ಪರಿಹಾರನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಆಣೆವರ್ ಪರಿಹಾರನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಎಷ್ಟು ಹಾನಿಗದ ಅಷ್ಟು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಒಂದು ರೈತರ ನೆರವಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಧಾವಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ಸಂಘ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಭೀಮಾ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಯಾವ ರೈತರಿಂದ ಹಣ ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 188,600 ಜನ ರೈತರು ಅರ್ಜಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಆ 161 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣ ರೈತರಿಂದ ಜಮಾ ಆಗಿದೆ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸಂಪ್ ಕಂಪ್ನಿಗೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ರೈತರಿಗೆ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸಂಪ್ ಕಂಪ್ನಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ನಿಜವಾಗ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರಿಗೆ ಬೆಳೆ ವಿಮಾ ಹಣ ಸಿಗ್ತಾಯಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ರೈತರು ಆ ಯೂನಿವರ್ಸಲ್ ಸಂಪ್ ಕಂಪ್ನಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಫಸಲ್ ಭೀಮಾ ಯೋಜನೆ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ರೈತರಿಂದ ಹಣ ಸುಲಿಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಸಾರಾಸಗಟ್ಟಿಗೆ ಜನಸಾಮಾನ್ಯ ರೈತರು ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಿಜವಾಗಲೂ ಯಾ ರೈತರು ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಹಣ ಕಟ್ಟಿದರೆ ಆ ರೈತರಿಗೆ ಬೆಳೆ ವಿಮಾ ಹಣನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತದೆ. ಇವತ್ತು ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಧೀರುಭಾಯಿ ಅಂಬಾನಿ ಲಲಿತ್ ಮೋದಿ ವಿಜಯ್ ಮಲ್ಯ ಇವರೆಲ್ಲರದ್ದು ಕೂಡ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ದೇಶಕ್ಕೆ ಅನ್ನ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ನದಾತ ತೊಗರಿಯ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೊಗರಿ ಬೆಳೆಗಾರರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕರುಣೆ ತೋರಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಮಾನವತೆ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಆದರೂ ಕೂಡ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ದೇಶದ ಕೃಷಿ ತಜ್ಞರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ MS ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅವರ ಇವತ್ತು MSP ಕಾನೂನನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರೇನಿದ್ದರೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರ ಬಾಕಿ ಹಣ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ರೆ ಬಾಕಿ ಹಣ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿವಿ. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಯುವಂಥ ರೈತರದು 12 ತಿಂಗಳೊಳಗೆ ಕಬ್ಬನ್ನು ಕಟಾವು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಒತ್ತಾಯನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ತಕ್ಷಣವೇ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು, ರೈತರ ತೊಗರಿ ಬೆಳೆಗಾರ ನೆರವಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಧಾವಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಚಿಂಚೋಳಿ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿವರೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರಾ ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಜಾಥಾ ಮೂಲಕ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 16ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಉಮ್ನಾಬಾದ್ ರಿಂಗ್ ರೋಡ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಉಮ್ನಾಬಾದ್ ರಿಂಗ್ ರೋಡ್ನಿಂದ 1,000 ಜನ ರೈತರ DC ಕಚೇರಿವರೆಗೆ ಪಾದಯಾತ್ರೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾದರೆ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೀತದೆ, ಪ್ರತಿಭಟನಾ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೀತದೆ. ತಕ್ಷಣ ಸರ್ಕಾರನ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ರೈತ ಸಂಘ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತದೆ. This video presented by Al Sharia College Gulbarga. Admission are open for long term NEET exam for repeaters batch from 10th July. Expecting 20 plus free MBBS seats. NEET rank enhancement special program based on NEET marks. For more details contact Al Sharia Group of Institute.